हॅलो एवरी वन, वेलकम टू माय चॅनल. तुम्हाला जर माझं नाव नाही माहिती, माझ्या चॅनलचं पण नाव रुबीना काटे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा. मला असं रिअलाईज झालं आहे की खूप सारे माझे व्ह्युअर्स आहेत ते मराठी स्पीकर्स आहेत. आजचा व्हिडिओ मी मराठीमध्ये करणार आहे. मला खूप लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत आणि त्याच्यातला एक प्रश्न तो खूप असा ठळक उठून दिसला, तो म्हणजे how did you manage to speak in English? Okay, so माझ्या जर्नीमध्ये ऑब्विसली फर्स्ट ग्रेड टू टेन्थ ग्रेड मी मराठी मीडियम स्कूलमध्ये होते आणि द एक्सपिरियन्स वॉज रिअली रिअली ग्रेट. नंतर मी सेम इंग्लिशला जायचा प्रयत्न करत होते, पण माझ्या फॅमिली गोष्टी झाल्या आणि मला मूव व्हावं लागलं आणि मग तेव्हा मी पुन्हा मराठी मीडियममध्ये होते. नंतर माझं HSC झाल्यानंतर मला समजलं की ओके, HSC 12वी सायन्सला होते तेव्हा आपण सगळे आपल्या कॉलेजेसमध्ये कम्युनिकेशनसाठी इंग्लिश जास्त वापरत नाही, म्हणजे भरपूर कॉलेजेसमध्ये असं होतं. तर मग नंतर मी जेव्हा IBला गेले तेव्हा मला दुसरा कोणताही पर्याय नव्हता पण कम्युनिकेट इन इंग्लिश, कारण तिथं स्टुडंट्स होते, यु नो सर्टन पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स वर फ्रॉम अब्रॉड. तर मग त्यांच्याबरोबर राहून मीटिंग्स वगैरे, स्टुडंट्स मीटिंग्स असताना मी फक्त तिथं जायचे आणि थोडा वेळ तिथेच बसायचे, का तर माझ्या कानावर जास्तीत जास्त इंग्लिश लँग्वेज पडेल आणि मला माझी थॉट प्रोसेस इंग्लिशमध्ये सुरू व्हावी म्हणून. स्टडींग सुरू होतं इंग्लिशमध्ये. मी तिथे असताना जेवढी लोकं मराठी बोलायचे त्यांच्यापासून थोडंसं लांब राहण्याचं इंटेन्शनली ठरवलं, म्हणजे मी जास्तीत जास्त मराठी बोलणार नाही आणि माझे इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. नंतर तिथे मी थोडी प्रिपेअर झाले, पण मी IBमध्ये असताना तिथे असताना मी जास्त फ्रेंड्स करू शकले नाही, कारण माझं वे ऑफ एक्सप्रेशन नव्हतं फक्त लँग्वेजमुळं. अँड द बिगेस्ट रिझन माझं सिलेक्शन झालं ते म्हणजे मला विल पॉवर होती की मला लर्न करायचं आहे. तर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांनी मला मदत केली, जिथं मी ट्रान्सलेट करू शकते, जिथं मी ब्रेक होईल किंवा नाही का पॉईंट ऑफ व्ह्यू असं जर ट्रान्सलेट होत नसेल त्यांच्यापर्यंत तर मला ऑप्शन होता हिंदीमध्ये बोलण्याचा. आणि मग माझं सिलेक्शन झालं कारण मला लर्न करायचं होतं. आणि एक गोष्ट ती मी तिथं प्रूफ केली की एक्सप्रेशन ऑफ लँग्वेज, म्हणजे लँग्वेज येत नाही म्हणजे असं नाही की तुम्हाला काही माहिती नाही, ती फक्त एक्सप्रेस करतात, तुम्हाला सेम नॉलेज असू शकतं. बट एनीवेज, someone in my DMs asked me how to improve English language skills. Now, मी आता ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजवर माझी इंग्लिश इतकी पण चांगली नाही आहे, बट इट शोज, कारण मी ग्रॅज्युएट झाले विथ गुड ग्रेड्स. सो इट टेक्स लर्निंग नो मॅटर वॉट स्टेज यू गो टू. सो राईट नाव आय थिंक माझी इंग्लिशमध्ये इकडे तिकडे काही ना काही चुका नक्की दिसणार. मी जेव्हा शिकत होते तेव्हा सो सराउंड युअर सेल्फ विथ पीपल जे इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त बोलतात. खूप सारे ऑडिओज, इंग्लिश सॉन्ग्स ऐका, करिओके ऐका, ऐका आणि म्हणा. त्यानंतर पुस्तकं वाचणं, ॲटलीस्ट 5 pages a day गोज अ लॉंग वे. नंतर सबटायटल्स असलेले मूवीज बघा तर तुम्ही स्टार्ट आउट करताय तर. त्यानंतर लेट्स सी, ॲटलीस्ट 1 page रायटिंग करा, जे काही असेल डायरी वगैरे काय असेल इंग्लिशमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि टेक्स्टबुकच्या बाहेरचं, म्हणजे इट शुड बी फन टू लर्न इंग्लिश. तर तुम्ही टेक्स्टबुकमधले जास्त वाचत वगैरे नसेल किंवा बोरिंग वाटत असेल तर नक्की
जी पुस्तकं आहेत ती इंटरेस्टिंग आहेत, इमॅजिनेटिव्ह स्टोरीज आहेत, त्या वाचा. पहिल्यांदा असं वाटेल की तुम्हाला काही समजत नाही आहे, पण हे रुटीन परत परत केल्यानंतर तुम्हाला नक्की समजायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात मोठी फिअर जी आपल्याला असते ती फेलियर मधून बाहेर पडण्याची. मी जेव्हा फुल इंग्लिश मीडियमला गेले तेव्हा आधी माझ्या मराठी मीडियमच्या स्कूलमध्ये मला तो एक असा सेक्शन असायचा 5 मार्काचा जिथे इंग्लिशमध्ये तुम्ही एसे लिहायचा, असं छोटं लेटर वगैरे लिहायचं. आणि दरवेळेस मला पेपर वापस मिळाले तेव्हा मला 5 पैकी 4 मार्क्स मिळायचे त्या सेक्शनमध्ये किंवा 4.5. आणि इकडं आल्यानंतर मी इंग्लिश बिगिनिंगचा कोर्स घेतला आणि त्या कोर्समध्ये मला समजलं की मला वाटलं की मला खूप सगळं येतं, पण रियालिटी आहे की मला इंग्लिश लँग्वेजचे स्किल्स नाही आहेत. तर मी जेव्हा पहिला माझा एसे पाहिला तेव्हा माझ्या लाल अशा खुणा होत्या प्रत्येक पेजवर, प्रत्येक अनादर ओळीवर असे लाल रेषा होत्या. सो माझ्या थॉट प्रोसेसमध्ये होतं की मला यातून जाण्यासाठी माझ्या स्वतःच्या जो शेम आहे आणि गिल्ट आहे त्याच्यावर मात करावी लागेल, कारण त्याच्याशिवाय इम्प्रूव्हमेंट ही होणार नाही. हॅव अ मेंटर हू कॅन स्पीक इन इंग्लिश, हू वॉज मे बी टीचर बिफोर ऑर इज टीचर. जेवढी विल पॉवर तुमची असेल तेवढं तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करता ज्या लोकांची तुम्हाला गरज आहे, मेंटरशिप पाहिजे अशा लोकांची. फॉर एक्झाम्पल, जस्ट इवन स्पीकिंग टू युअरसेल्फ इन द मिरर ऑल्सो हेल्प्स. नाटकं बघा, मूवीज बघा, पोएम्स ऐका, स्वतःला रेकॉर्ड करा काही ऐकल्यानंतर, मेमोराईज केल्यानंतर. आपल्या सिस्टीममध्ये, इंग्लिश मिडियममध्ये ऑब्व्हियसली लोक शिकतात, पण बाकीच्या सिस्टीममध्ये आपण फक्त मेमरायझेशन करण्याकडे लक्ष देतो आणि बोलत नाही. नाव जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर स्वतःवर एवढं इमोशनल बर्डन ठेवू नका, कारण ऑब्व्हियसली इंग्लिश लँग्वेज तुमची सेकंड किंवा थर्ड लँग्वेज असणार आहे आणि पहिल्यांदा शिकायचं म्हणल्यावर खूप साऱ्या चुका होणार आणि काही लोक तुमच्यावर हसतील पण आणि म्हणतील पण की आता लय मोठा झाला, आता लय मोठी झाली, आता इंग्लिश शिकायला लागली, इंग्लिश बोलायला लागली. हा जो नॉईज आहे लोकांचा तुम्ही शिकत असताना तो फुल वाईप ऑफ करून टाका, कारण हा नॉईज तुम्हाला शिकण्यापासून थांबवेल. तर या, दिस इज माय व्हिडिओ. आय होप वन ऑफ माय व्ह्यूअर हू एव्हर आस्ट आणि तुम्ही सगळे याच्यातून काही ना काही फायदा होईल तुम्हाला. अँड आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत गुड बाय. आणि असेच टॉपिक्सचे सजेशन्स करत राहा. आय होप हा मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी खूप कॅज्युअली बनवला आहे, नो स्क्रिप्ट, नथिंग, जस्ट शेअरिंग माय एक्सपिरियन्स. हॅव अ गुड डे. बाय.